आज काय आहे? बर्थडे माझा। दे खूप मोठा हो। मग आज मज्जा आहे का पोराची? काय बोलता अजून? अजून काय काय ना। मग केक काय खायचं? केक आवडतो तुला केक? काय रे कुठे चालला? मंदिरात। कशाला? पाय पडायला। हा का? का बरं? आज माझा बर्थडे ना। असं आहे का? म्हणून चालला मंदिरात? तर हे बघा, आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत, पण पाऊस वगैरे असल्यामुळं ना कुत्री वगैरे आतमध्ये जातात, त्यामुळं मंदिर बंद आहे। आता बहुतेक 6:30-7 वाजता उघडत असतील। बप्पा कधी तुम्ही बप्पा करत आहात? नीट 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 जोरात जोरात अजून जोरात। बर्थडे बॉय आज बर्थडे चेहरा पाडून बसलाय। काय हो बर्थडे बॉय बघा चेहरा पाडून बसलाय। आणि त्याच कसं असतंय तो बोलतो माझा पावसात बर्थडे करू नका। म्हटलं आता तुझा जन्मच झालेला आहे पावसात, तर काय बोलतो माझ्या बर्थडेला कुणीच येत नाही। मम्मी पप्पा तर आहेत ना रे तुझ्या बर्थडेला, दादा पण आहे। पप्पा आणतील ना तुला गिफ्ट? ते बघ पप्पा चाललेत ना मस्त। बर्थडेला गिफ्ट घ्यायचंय पण ते स्पेशल आहे ना। दिवाळीत घ्यायचंय है ना। लय मोठं गिफ्ट घ्यायचंय आमच्या जायला। त्याच्या डोक्याच्या वरती आता हे चाललेत पावसातच जायचं केक आणायला। सध्या पाऊस येतोय बाहेर। काल दिवसभर पाऊस उघडला होता। ऊन पण पडलं होतं। आणि आज आमच्या जयच्या बर्थडेला नुसता पाऊस। हळू जा हळू या। हे पा आमच्या बर्थडे बॉयची कशी तयारी चालू आहे, त्याच्याबरोबर त्याच्या मम्मीची पण चालू आहे नट्टापट्टा। बर्थडे बॉय रेडी आणि त्याच्या अगोदर त्याचा भाई बी रेडी। बघा आमचा अरेंजमेंट चाललेला आहे, कुठं काय ठेवायचं काय करणार, जसं आहे तसं आहे का नाही हो? तसं ते बघा, जयचे फ्रेंड आलेत दोन शिल्लर। हाय कर नियती, हाय कर ए बिलो, हाय कर जिया, हाय कर। कशाला आली ग बाई तू? बर्थडेला आली ना दादाच्या? हा न्यू पॅन्ट मस्त झाली का नाही? तुमचं होतंय का नाही? तर बघा आता आमची छोटीशी अशी तयारी झालेली आहे, आता आम्ही आमचं छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत। तुम्ही पण लगे राहो, कुठे जाऊ नका, आमच्या सेलिब्रेशनमध्ये भाग घ्या नक्की, हो ना? सगळ्यांनी या बर्थडेला आमच्या जयच्या। डायरेक्ट इनडायरेक्ट का? चल चल, पाऊस भरपूर चाललाय आणि जय म्हणला तसंच झाला की पावसामुळे कसं सगळ्यांची लहान वगैरे मुलं असतात, त्यामुळे यायला थोडं मुश्किलच होतं, त्यामुळे आमचा बर्थडे असा आता साधा सोपा सगळा छोटाच होणार आहे। तुम्ही लोक सगळे नक्की असणार आहेत आमच्या बर्थडे मध्ये ना। चला मग इथं लाल लाल परी आली, ए लाल लाल परी। या या सर या। अरे थोडस ऍडजस्ट करून बसायचं चाललंय सगळ्यांनी। बर्थडे बॉय तर इकडे खुर्ची बसतोय। हा कॅन्डल का एक सर्कल नाही सर्कल
अरे तर आता आमचं बड्डेचं कार्यक्रम सुरू झालेलं आहे. प्रथम मी त्याला ओवाळून घेत आहे. तर सगळीकडे कसं वेगवेगळ्या पद्धतीने ओवाळलं जातं, पण ओवाळण्यालाच महत्त्व असतं. तर मी आधी ओला गंध करून लावला आणि त्याच्यावरती थोडे तांदूळ लावले आणि थोडेसे त्याच्या डोक्यावरती तांदूळ वाहिले. आणि मग त्यानंतर सोन्याचा दागिना असो किंवा एखादं एक रुपयाचं नाणं असो, त्याने आमच्याकडे असं ओवाळून घेतात. आणि जे गव्हाचं पीठ असतं तर त्याचे मुटके बनवले जातात आणि त्याने पण ओवाळलं जातं. तर ओवाळता ओवाळता आमच्या गप्पा पण चालल्या होत्या. तर नंतर त्याला आम्ही थोडीशी साखर भरवली आणि ओवाळून घेतला. तर अशा पद्धतीनं आमचा बड्डेचं सेलिब्रेशन चालू होतं. सगळे मुलं पण खूप एन्जॉय करत होते, कारण की लहान मूल म्हटलं की त्यांना कधी केक खाईल असं असते. तर बघा कसा गोंडस दिसतोय माझं पिल्लू. तर बघा आता ओवाळण्याचाच कार्यक्रम चालू आहे. तर कसं आता हे पावसापाण्याचे दिवस आणि आम्ही जरा गावापासून लांब राहत असल्यामुळं गावाकडचे जास्तीत जास्त म्हणजे कोणी यायला बघत नाही, कारण या दिवसामध्ये कसं गावाकडले शेतीतले वगैरे कामं चालू असतात. जून जुलैमध्ये कसं ऊसाची लागवड वगैरे चालू असते, शेतातले भरपूर कामं राहतात, त्यामुळं गावाकडील लोकांना टाईम भेटत नाही यायला. तर जे आमच्या बिल्डिंगमधलेच आहेत आजूबाजूचे, तर सगळ्यांना आम्ही ते पण आपल्या कुटुंबातलाच भाग आहेत, तर तेच आपल्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी घेतात. तर एवढ्या जेवढ्या ताई आलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले तालुक्यातले आहेत. इथे सगळे येऊन सगळे बाहेरचेच आहेत, कोणीही प्रॉपर वाड्यातलं नाही, सगळे बाहेरचेच आहेत. पण इथे सगळे येऊन आम्ही एक झालेलो आहोत आणि खूप एन्जॉय करतो. तर बघा या ताई पण नंदुरबारच्या आहेत. तर आमच्या जवळजवळ आता 5 ते 6 वर्षाची मैत्री आहे. भांडतो आम्ही असं नाही भांडतो, रागवतो, रुसतून हसून खेळून जातो. तर खूप भारी वाटतं एकमेकांना शेजारी कसं एकमेकांना मदत करायलाच असतात. तर बघा अशा पद्धतीने आमचं सेलिब्रेशन चाललेलं आहे. खूप छान असं सेलिब्रेशन झालं. असं वाटलं नव्हतं की असा पाऊस आहे तर कसं होईल, पण झालं, व्यवस्थित झालेलं आहे सेलिब्रेशन. तर बघा आता या आई आलेल्या आहेत. त्या आमच्या रूमच्या ओनर आहेत. त्या ओनर नावाच्या ओनर आहेत फक्त, कारण की आमच्याशी एकदम घरचे असल्यासारखे संबंध आहेत. मुलं पण त्यांना आपुलकीने आई बाबा बोलतात, जातात येतात, हक्काने मागतात काही असेल ते. तर खूप अशा चांगल्या स्वभावाच्या आहेत या मॅडम, शिक्षिका आहेत त्या. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. चला बसा ना खाली बसा निघतंय का इकडे इकडे बघ इकडे बसते
ओम बाजूलो अरे त्यांना अगोदर केक नुसतं खाऊ द्यायचा करतो।